पूर्व विदर्भाच्या गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान मध्य भारतातील सर्वात मोठे उद्यान म्हणून आजही या उद्यानाचा नाव लौकिक आहे. सुरुवातीच्या काळात या ठिकाणी काही प्रमाणात कामे झाली खरी, मात्र एकट्या रॉक गार्डन उद्घाटन होण्यापूर्वीच त्याची अशी अवस्था झाली आहे. या ठिकाणी लावण्यात आलेल्या अनेक वस्तूंकडे देखरेख नसल्यामुळे त्या एकतर तुटून पडल्या आहेत, तर काही वस्तू चोरट्यांनी चोरून नेलेल्या आहेत. तर बाल उद्यानांच्या स्थितीची कल्पना न केलेलीच बरी. कित्येक वर्षापासून या ठिकाणी नवीन वस्तू न बसवल्यामुळे या ठिकाणी असलेली खेळणी ही आजही भंगार स्थितीत पडलेली आहेत. एकंदरीतच पर्यटन संकुलाची झालेली आजची दुरावस्था पाहता तेथील ग्रामस्थांनी आता स्वबळावर स्थानिक समिती स्थापन करून त्या माध्यमातून या ठिकाणाचा विकास करण्याचे काम हातात घेतले आहे. शिवाय बाकीचे तिथल्या समितीची जी आहे, तिथं जी समिती आहे, पर्यटन समिती आहे, मागच्या अनेक वर्षापासून समिती तिथं अस्तित्वात आहे. त्यांचं मागणी आहे त्या ठिकाणी, पण का ती समितीकडे तो जो FDCMला तो दिलेला आहे, ते FDCM साधारण वनविभागाची संस्था आहे आणि त्या ठिकाणी FDCM फक्त काही ठिकाणी वसुली करण्याचं काम करते, प्रत्यक्ष त्या ठिकाणी इतर कामं जे आहेत ती होत नाही अशा लोकांचे आहे. समितीकडे सदर कामे जी पूर्ण झालेली कामे हँडओव्हर करावीत की काय, या बाबतीतला विचार सुरू आहे.